अगोदर हा कायदा लागू होणं खूप दिवस अगोदरच लागू होणं गरजेचं होतं. ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी हे धर्मावर आधारित फाळणी झाली त्यावेळेसच दोन्ही देशातल्या अल्पसंख्याक बांधवांच्या रक्षणाचा करार पंडित जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान यांच्या दरम्यान झालेला होता. भारतामध्ये अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण वेळोवेळी आणि नेहमीच झालेलं असताना पाकिस्तान आणि बांगलादेश अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याक बांधवांवर खूप अनन्वित धार्मिक प्रताडणा करण्यात आली, त्यांचे अत्याचार करण्यात आले. त्यातून जे बांधव भारतामध्ये आले त्या बांधवांना भारतामध्ये भारताचं नागरिकत्व देण्याचा जो कायदा या मोदी सरकारने आणला आहे त्याचं मी सर्वप्रथम या मोदी सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो. जग के ठुकरा ये लोगो को ले खुला मेरा द्वार या पद्धतीचा हा जो संदेश आपल्या भारत देशाने दिला आहे तो खरंच अभिनंदनीय आणि सराहनीय आहे. या कायद्यामुळे खरं तर जे लोक भारतामध्ये विनापरवानगी राहत होते त्या सर्व अनिवासी हिंदू जैन ख्रिश्चन पारसी बौद्ध बांधवांना भारताचे नागरिकत्व देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या सरकारच्या या कायद्याने केलं आहे. खरं तर समाजातल्या दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर सरकारने केलं असेल तर याचा समाज म्हणून सर्व लोकांनी अभिनंदन आणि स्वीकार करणं गरजेचं आहे.